तर पारंपरिक जागा मागण्यामध्ये आताचे काँग्रेसचे नेते कमी पडले अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. ठाकरे गट आणि शरद पवार गटासमोर काँग्रेस नेत्यांनी नांगी टाकली अशा शब्दांमध्ये अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षश्रेष्ठींना काय उत्तर द्यायचं हा त्यांच्यासमोर खरा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे नाचता येत नाही आणि अंगण वाकडं असंच प्रत्यय ह्या सगळ्या विधानं जी टी व्हीवर दाखवल्या जात आहेत त्यातून निश्चित येत आहे. हे ह्यांना फक्त कुठल्याही प्रकारच्या जागा वाटपामध्ये स्वारस्य यांना राहिलेलं नाही. अपयश यांच्या पदरात पडलं आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने यांना पार ह्यांची दूरधाणी केलेली आहे अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून फेस सेव्हिंगसाठी अशोक चव्हाण सोयीचे आहेत सध्या. अशोक चव्हाण बोललं तर काही फरक पडत नाही, ते भाजपमध्येच गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर काहीतरी खापर पडायचं.